गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स आजच्या मराठीच्या लेक्चरमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत मुलानो चला तर आपण आपल्या मराठी लेक्चरला सुरुवात करूया ओके तर मुलानो स्क्रीनवर बघा तुम्हाला चित्र दिसत आहे कसले आहे तर एक शेतकरी आणि बैल आहेत तर शेतकरी शेतात नांगरणी करत आहे तर बघा या शेतकऱ्यांना बैलाची नो बघा खूप मदत होते बैल शेतात खूप कामे करतात त्यामुळे या शेतकऱ्याचं धान्य चांगले पिकते आणि त्यामुळे हा शेतकरी आनंदी होतो की नाही तर मुलानो आपण बघा आज घरी आहोत हो की नाही कोविड नाईन्टीन मुळे आपण सगळेच घरी आहोत परंतु आपल्या घरी अन्नधान्य भाजी हो नाही भाजीपाळा फ्रूट फळे आपल्याला मिळत आहेत की नाही ती कोणामुळे तर या शेतकरी राजामुळे आपल्याला हे खाद्यपदार्थ मिळत आहेत तर त्या शेतकऱ्याचे आपण आभार मानले पाहिजे पुढे बघा मुलांनो तुम्हाला मी चित्र हे चित्र दाखवत आहे का तर बघा हे सुद्धा बैल शेतामध्ये काम करत आहेत शेतकऱ्याला हे बैल मदत करतात ओके पुढे बघा मुलानं हे चित्र पहा तर बघा बैलगाडी आहे आणि तो शेतकरी आहे तो त्या गाडीतून बघा पोती वाहून नेत आहे म्हणजे वाहतूक कही तरी हे हे करत आहे काहीतरी धान्य आहे आणि ते धान्य पोचवण्याचं काम बैलगाडीतून हे बैल करतात मग बघा वाहतुकीचं कामसुद्धा हे बैल शेतकऱ्याचं करत असतात आणि बैलांची वाहतुकीसाठी सुद्धा बघा शेतकऱ्याला मदत होते आता मुलांनो हे चित्र पहा इथे बघा बैलाला सजवलेलं आहे ओ हो की नाही मग आता बैलाला का सजवलेलं आहे कोणत्या दिवशी बैलाला सजवले जाते तुम्हाला माहिती आहे का तर सांगा पाहू तर बैल पोळा या सना दिवशी बैलाला सजवले जाते तर बघा सुद्धा बैलाला सजवले आहे मी तुम्हाला दोन बैल दाखवले सजलेले तर बघा असे सजलेले जे बैल आहेत त्यांची मिरवणूक बैलपोळा या सणादिवशी गावातून काढली जाते तर मुलानो तुम्ही पुस्तके काढलीच असतील तर पान नंबर चौदा पेज नंबर चौदा आणि कविता क्रमांक दहा बैलपोळा तर तुम्हाला कळलेच असेल की टीचरने आज आपल्याला बैलांचं चित्र का दाखवलं आहे तर बरोबर बर, तर आज आपण आपली जी कविता आहे कविता नंबर दहा बैलपोळा ही अभ्यासणार आहोत ओके तर मग चला तर आपण आपल्या कवितेकडे वळूया ओके तर मुलांनो कविता आपण अभ्यासनापूर्वी अभ्यासण्यापूर्वी मी तुम्हाला बैलपोळा या सणाविषयी माहिती सांगते ओके okay? तर बघा श्रावण महिन्याची सुरवात होताच बघा मुलांनो श्रावण महिना जेव्हा लागतो तेव्हा सणांची उधळण करणारी ही श्रावण महिन्याची बघा पिटोरी अमावस्या अशा वेगवेगळ्या सणांनी श्रावण महिन्यांची बघा मुलांना स्वागत प्रत्येक थीक ठिकाणी श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं या श्रावण महिन्यात अनेक सण येतात हो की नाही मग पिट पितो, पिटोरी आमोसेला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा किंवा बैल पोळा तर या श्रावण महिन्यात मुलांनो बघा नागपंचमी येते हो की नाही रक्षाबंधन येते पुन्हा दहीहंडी असते हो की नाही गोपाळ काळा मग असे अनेक सण या श्रावण महिन्यात साजरे होतात हो की नाही आणि आता तर आपलं नुकतंच गणपती बाप्पा आपल्या घरी आले होते हो की नाही ह आणि काहींच्या घरी आले होते काहींच्या घरी नसले आले तरी आपल्या आजूबाजूला बघा आले असले तर आपण त्यांचं दर्शन घेऊन बाप्पाचं आपण आपला सण साजरा करतो हो की नाही मग मुलांनो हा पोळा तर पोळा म्हणजे किंवा बैलपोळा हा कर्नाटक महाराष्ट्रात या बैलपोळाला बघा मुलांनो चांगल्या प्रकारे साजरा केला जातो महाराष्ट्रात बैल किंवा कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा साजरा केला जातो तर दक्षिण महाराष्ट्रात ह्या बैलपोळ्याला बेंदूर किंवा बेडर बेंडर म्हणतात तर कर्नाटकाच्या काही भागात कारहुनावी म्हणतात या दिवशी मुलांनो बैलांना शेतकरी पहाटे आंघोळ घालतो त्यांना खूप सजवतात घरात पुरणपोळी करंजी कापणी शंकरपाळी असे पदार्थ बनवले जातात बैलांकडून ह्या दिवशी मुलानो कष्टाचे कोणतेही काम तो शेतकरी करून घेत नाही बैलांबरोबरच इतर जनावरांनाही जे इतर जनावरे असतात गाई किंवा इतर त्यांच्याकडे जी गोट्यामध्ये किंवा त्यांच्या वाड्यामध्ये जी जनावरे असतात त्यांनासुद्धा सजवले जाते सर्व जनावरांना गोड पुरणपोळी भरवली जाते मुलांना काही जण धान्यांची खिचडीही पुरणपोळी बरोबर जनावरांना देतात या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात दिसतात खूप खुश असतात ज्याच्याकडे बैल नाहीत म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे मुलांनो बैल नसतात ते मातीच्या बैलांची पूजा करतात माती म्हणजे माहिती तुम्हाला त्या बैलांची पूजा करतात फार पूर्वीपासून शेतातील सर्व कष्टाची कामे मुलांनो बैल करत आहेत ओ हो की नाही तुम्ही गावी गेला तुमी असाल तर तुम्ही बैलगाडीतून फिरलंसुद्धा असाल किंवा तुमच्या गावी बैलगाडी असेलसुद्धा आणि ते बैल किती आपल्या शेतकऱ्यांना मदत करतात हे तुम्ही पाहिलंसुद्धा असेल अनुभव घेतला असेल तर बैलांविषयी अनेक कथा कविता चित्रपट लेख प्रसिद्ध आहेत हो की नाही मुलांना तर या बैलपोळा अर्थात बेंदूर सणाच्या निमित्ताने मुख्य प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम आपुलकी वाढते मग ती आपण चिरंतन ठेवूया ओके आणि शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन आहे शेतीचा तो पूरक व्यवसाय आहे तो मुलांना पशुपालन आहे आपण सर्वांनी त्याचे महत्त्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया त्यांना नेहमी आपण पुरेसे चारा पाणी देऊया तर मुलांना पोळ्याच्या दिवशी बैलांची शिंगे रंगवतात त्यांना झुली घालतात त्यांच्या कपाळावर सुंदर बाशिंग बांधतात आणि पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना खूप छान सजवतात हो की नाही कारण की शेतकऱ्याचं आणि त्या बैलाचं बघा मुलानं ना एक नातं निर्माण होतं आणि शेतकऱ्या कर... शेतात काम करत असताना ते बैलसुद्धा शेतकऱ्याला मदत करतात ओके हो तर आपण बैलपोला या सणाविषयी थोडक्यात माहिती पाहिली तर आता मुलांनो आपण आपल्या कवितेकडे वळूया ओके तर कविता दहा बैल पोळा तर मुलांनो बघा या कवितेचे कवी आहेत धोंडीराम सिंह राजपूत ओके तर मी कविता तुम्हाला वाचून दाखवण्याच्या आधी सांगते की कवी सिंह राजपूत यांच्या बैलपोळा या कवितेत मुलांनो बैलांच्या सणाविषयी माहिती सांगितली आहे तर बैल शेतात काम करतात त्यामुळे शेतात धान्य पिकते शेतकऱ्यांना ह्या बैलाची खूप मदत होते त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलानो बैलपोला हा सण साजरा करतात या सणाला बेंदुरासेही मानतात असं कवी कवीने आपल्याला या कवितेतून सांगितलेलं आहे तर मुलांनो मी कविता पहिल्यांदा वाचते तुम्ही लक्ष द्या ऐका वाचा बघा सण बैलांचा आज पोळा गोट्यातील बैल न्हावू घाला मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी भाशिंगे ढवळ्या पवळ्या सजले धजले गावभर बघा मिरवू लागले आजच्या दिनी नाही कामधाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम ओके तर मुलांनो बघा आता आपण कवितेचं स्पष्टीकरण पाहूया बघा पहिल्या कडव्यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला सण बैलांचा आज पोळा सण कोणाचा आहे बैलांचा आहे आणि आजका आहे पोळा सण आहे तर गोट्यातील बैल गोट्यात म्हणजे ज्या ठिकाणी बैल बांधतात त्याला गोटा म्हणतात तर त्या दिवशी त्या गोट्यातील बैलांना न्हावू घालतात म्हणजे आंघोळ घालतात तर मुलांनो बघा जसा बैलपोळा हा सण आहे म्हणजेच बघा त्यांचा आज जसं काय वाढदिवसच बड्डेच असंच त्या दिवशी त्यांना सजवलं जातं त्यांना न्हावू घातलं जातं तर बघा मुलांना तुमचा बड्डे असतो त्या दिवशी तुमची आई तुमच्या आवडीचे बघा खाऊचे पदार्थ तयार करते जेवण तयार करते तुम्हाला न्हावू घालते कारण तुम्ही लहान असता म्हणून ओके की नाही नवीन नवीन कपडे तुम्हाला घालायला देते तुमचे बाबा तुमच्या आवडीच्या वस्तू विकत आणतात तुम्हाला जे आवडतं ते बड्डेच्या दिवशी घेऊन येतात तुमचे लाड करतात तुमच्या घरी पाहुणे येतात हो की नाही मग त्या दिवशी तुमचा काय असतो बड्डे मग हा सण आहे त्या दिवशी त्या बैलांचा काय आहे मुलांनो बड्डे आहे असं समजून त्या बैलांना नावू घालतो कोण शेतकरी घालतो आणि बैल पोळ्याच्या दिवशी त्या बैलांना सजवले जाते तर मुलांना पुढील कडवा बघा मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी बाशिंगे तर मखमली मुलांना मखमल म्हणजे अतिशय तलम मऊ वस्त्र ओके झुल म्हणजे बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड ओके कपाळ म्हणजे मस्तक आणि शिंगे म्हणजे शृंग ओके तर आणि बाशिंग म्हणजे विवाह प्रसंगी विवाह म्हणजे मॅरिड ओके वेडिंग वेडिंग माहिती आहे ना तुम्हाला विह विवाह प्रसंगी नवरा मुलगा नवरी मुलगी यांच्या कपाळावर बांधायचे एक भूषण तर मखमली झुली अतिशय तलम मऊ वस्त्र त्यांच्या अंगावर घातले जाते आणि रंगीत शिंगे त्यांच्या शिंगांना कलर रंग दिले जाते कपाली म्हणजे मस्तकावर मुलानो काय बांधले जाते रेशमी बाशिंगे रेशमी बाशिंग तुम्ही लग्नामध्ये बघा नवरा नवरीच्या डोक्याला बांधलेलं बाशिंग बघितलं असेल त्याप्रमाणे या बैलांच्या डोक्याला रेशमी बाशिंगे बांधली जातात ढ पुढील कडवा बघा ढवल्या पावळ्या सजले धजले ढवल्या पावळ्या म्हणजे मुलांना ही बैलांची नावे आहेत तर हे ढवळ्या पावळ्या काय झाले सजले धजले म्हणजेच सजले आहेत धजले आहेत म्हणजेच तयार झाले आहेत नटले आहेत ओके हे जे ढवल्या पावल्या ही बैलांची नाव आहेत गावभर बघा मिरवू लागले आणि काय झालं मिरवणे म्हणजे मिरवू म्हणजे काय थाटाने मिरवत जाणे त्यांची मिरवणूक काढली गावभर शेतकऱ्याने गावकऱ्याने या बैलांची गावभर मिरवणूक काढली आहे ओके तर बघा मुलानं पुढील कडवा आज छातीनी नाही कामधाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम बघा मुलं शेतकऱ्याला वर्षभर शेतात हे पैल मदत करतात हो की नाही वर्षभर अगदी काम करतात तर असे बोलतात शेतकऱ्याला की त्यांना बोलताना तर येत नाही माहिती आहे तुम्हाला पण ते असं बोलतात करून दाखवतात का आपल्या का म्हणजे वागणुकीमधून की, की आत्ता मी काम करणार नाही की असं बघा बसून राहतात असं नाही ना ते शेतकऱ्याला अगदी वर्षभर प्रामाणिकपणे मदत करतात त्यामुळे शेतकऱ्याचं पीकसुद्धा चांगलं येतं त्यामुळे बघा त्याला आराम एक दिवशी या दिवशी आराम दिला जातो या दिवशी त्याला बैलाला काही काम दिले जात नाही आजच्या दिनी म्हणजे आजच्या दिवशी कामधाम म्हणजे काहीतरी काम म्हणजे काही काम, काम त्या बैलांकडून करून घेतले जात नाही कारण की वर्षभर राब राब तो बैल ते बैल शेतकऱ्याचे राबलेले असतात शेतात हो की नाही मग पुरणपोळी खाऊन पुरण घालून तयार केलेली पोळी तुम्हाला माहिती आहे गोड चण्याची डाळ आणि गूळ ते आपण पुरण तयार करतो आणि ते मैद्याच्या पिठामध्ये भरतो आणि मग ती लाटली जाते अशी ती पुरणपोळी तयार होते ओके मग ती पुरणपोळी काय केली जाते बैलांना खाऊ घातली जाते त्यांना खिचडीही दिली जाते ह्या दिवशी अनेक खाद्यपदार्थ घरी तयार केले जातात ओके तर नुसता आराम आराम म्हणजेच विश्रांती ओके तर मुलानं या दिवशी या बैलांना आराम दिला जातो ओके तर बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते मुलांनो बघा कवितेत तुम्हाला चित्र दिसत आहे बघा सुरुवातीला शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको नाव घालत आहेत ओके तर बघा आणि बघा इकडे दुसऱ्या चित्रामध्ये त्यांची मिरवणूक काढली जाते ढोल वाजवत आहेत मुले आहेत गावकरी आहेत आणि तिसऱ्या चित्रामध्ये त्यांना बघा खाऊ घातलं जातं आहे शेतकऱ्याची बायको त्यांना खाऊ घालते ओ की नाही अगदी प्रेमाने त्यांची बघा मिरवणूक काढली जाते त्यांना खाऊ घातलं जातं आहे न्हावू घातलं जातंय ओ की नाही मग बघा पुन्हा एकदा मी स्पष्टीकरण थोडक्यात सांगते तुम्हाला सण बैलांचा आज पोळा गोट्यातील ना बैल नाऊ घाला म्हणजे सण म्हणजे मुलांना उत्सव बैल म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना ऋषभ बुलक आणि पोळा म्हणजे गुरांचा वार्षिक सण नाऊ घाला म्हणजे नाऊ घालणे म्हणजे आंघोळ घालणे तर या सणाच्या दिवशी गोट्यातील बैलांना शेतकरी आंघोळ घालतात मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी बाशिंगे मखमली झुली अंगावर घातल्या त्यांची शिंगे रंगीत कलर केले कपाळी त्यांच्या काय बांधली रेशमी बाशिंगे बांधली आणि पुढे बघा ढवळ्या पवळ्या ही पहिल्यांची नावे आहेत सजले धजले म्हणजेच नटले आणि त्यांची गावभर काय काढली गावभर बघा मिरवू लागले गावभर लाग मिरवणूक काढली पुढे बघा आजच्या छातीनी नाही काम धाम आजच्या दिवशी त्यांना काही काम धाम नाहीये म्हणजे त्यांना काही काम करायला शेतकरी लावणार नाही आहे त्यांना आराम आहे आणि पुरणपोळी खाऊन नुसता आराम त्यांना काय घातलेली आहे खाऊ पुरणपोळी खाऊ घातलेली आहे ओके तर मुला मी तुम्हाला ही कविता तालासुरात मनु दाखवते ओके बगा सन बैलांचा आज पोला गोट्यातील बैले धाऊ गाला मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी भाशिंगे मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी भाशिंगे ढवल्या पवल्या सजले धजले गावभर बघा मिरवू लागले ढवल्या पवल्या सजले धजले गावभर बघा मिरवू लागले आजच्या दिनी नाही कामधाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम आजच्या दिनी नाही कामधाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम ओके तर आपली कविता सुद्धा तालासुरात म्हणून झालेली आहे तुम्ही ही कविता तालासुरात म्हणण्याचा घरी प्रॅक्टिस करा ओके तर कविता कोणी लिहिली आहे कवी आहे धोंडीराम सिंह राजपूत तर मुलांनो इथपर्यंत इथपर्यंत शिकून झालेलं आहे ओके तो तुम्हाला कविता समजलीच असेल अशी मी अपेक्षा करते तर तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला काय करा मॅसेज करा ओके तुम्ही घरी रहा सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि बघा शेतकऱ्याचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे या कठीण परिस्थितीत आपल्याला भरपोच किंवा आपल्याला सगळं धान्य मिळत आहे हो की नाही तर स्टे होम स्टे सेफ टेक केअर थँक्यू